नमस्कार। आज तुम्हाला मी जी गोष्ट सांगणार आहे ना ती एखाद्या सिनेमाची स्टोरी म्हणून शोभेल, इतकी ड्रामेबाज आहे। त्यामुळे व्हिडिओ जरा लांबेल, पण तरी ती ऐकूनच जा। कारण काय ना, जिथं शेतकऱ्यांकडून झालेल्या एखाद्या छोट्याशा चुकीलाही इथली व्यवस्था सुट्टी देत नाही, तिथं कोट्यवधी रुपये पचवून ढेकरही न देणाऱ्यांची ही कहाणी आहे। त्यामुळे आधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे शेतीपासून नीतीपर्यंतच्या सगळ्या क्षेत्रातल्या घडामोडी तुमच्यापर्यंत न चुकता पोहोचतील। आणि हा व्हिडिओ फेसबुकला तुम्ही पाहत असाल तर पेजला नक्की फॉलो करा। गोष्ट आहे NSE अर्थात नॅशनल स्टॉक एक्सचेंजची, शेअर बाजार म्हणतात ना त्याची। 90च्या दशकात हर्षद मेहताचा कांड झाला ना, तो आठवतोय का? त्यावर आलेली स्कॅम ही वेब सिरीज चांगलीच गाजली होती। त्यातल्या हर्षद मेहतानं नियमांना, रेग्युलेशन्सना, संस्थात्मक व्यवस्थेला जशी काडी लावली होती ना, तसंच काहीसं पुन्हा घडलंय। आणि हर्षद मेहतासारखी प्रकरणं पुन्हा होऊ नयेत म्हणून त्या घोटाळ्यानंतर जन्माला आलेली सेबी हीच आपल्या आजच्या कहाणीची हिरो ठरतीय। इथे तपशील वेगळे असतील तरी गाभा तोच राहतोय। कॉर्पोरेट गव्हर्नन्सचं अपयश। कॉर्पोरेट गव्हर्नन्स म्हणजे अशा ज्या मोठमोठ्या कंपन्या असतात ना, त्यांच्या कामाच्या पद्धतीची दशा आणि दिशा काय असावी हे ठरवणारी आयुधं असतात, टूल्स असतात। मुळात झालंय काय ते थोडक्यात सांगते। NSE हा खरं तर जगातल्या सगळ्यात मोठ्या शेअर बाजारांपैकी एक आहे। लाखो भारतीयांचे करोडो रुपये गुंतलेला, तिथला कारभार पाहण्यासाठी MD असतात, बोर्ड ऑफ डायरेक्टर्स किंवा संचालक मंडळ असतं। त्यांच्याकडून काही घफला झाला तर तो रिपोर्ट करण्यासाठी चीफ रेग्युलेटरी ऑफिसर असतो। आणि या सगळ्या यंत्रणेवर सरकारचं लक्ष असावं म्हणून सेबी काम पाहतं। यात MD होत्या चित्रा रामकृष्ण, माजी संचालक रवी नारायण हे तिथले उपाध्यक्ष होते। आणि चित्रा रामकृष्ण यांचा सल्लागार होता तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेला लाल गोळ्यातलं ते कॅरेक्टर, आनंद सुब्रमण्यम असं त्यांचं नाव। आता ही झाली आपली पात्र। यातल्या चित्राबाईंनी सेबीला दिलेल्या कबुली जबाबात सांगितलंय की त्यांनी हिमालयातला एक सिद्ध पुरुष मार्गदर्शन करत होते। या बाई त्यांना 20 वर्षांपूर्वी भेटल्या होत्या असं त्यांचं म्हणणं आहे। हे सिद्ध पुरुष किंवा योगी मनात येईल तिथं प्रकट होऊ शकतात म्हणे। त्यांच्या मार्गदर्शनासाठी प्रत्यक्ष भेटीची गरज नव्हती, ते एक ऊर्जारूप आहेत, ते आपल्याला मेलवरून सगळं मार्गदर्शन करत असतात असंही चित्रा यांनी सेबीला सांगितलंय। त्यांच्या सांगण्यावरून NSE सारख्या बलाढ्य संस्थेतल्या नियुक्त्या, प्रमोशन्स, पगारवाढ यासारखे धोरणात्मक निर्णय घेतल्याचं चित्रा यांनी कबूल केलंय। आहे की नाही अफलातून स्टोरी? अजून थांबा, पूर्ण ऐका, म्हणजे हा विषय किती खोल आहे हे ध्यानात येईल। खरं तर 2018 घडलेल्या कोलोकेशन घोटाळ्याची चौकशी करताना हा सगळा मामला समोर आलाय। NSEच्या कारभाराची माहिती अवैधपणे अधिकार नसलेल्या व्यक्तींना मेलवर दिली गेली आहे हे जेव्हा सेबीला कळालं तेव्हा त्यांचे धाबे दणाणले। जरा अजून खोदकाम केल्यावर एका पात्रताहीन माणसाची नियुक्ती संस्थेच्या अतिमहत्वाच्या सल्लागार पदावर केली गेली होती हे समोर आलं। हेच ते मागचं कॅरेक्टर। विशेष म्हणजे तुम्ही कल्पना करू शकता की कागदी घोडे नाचवण्याचा आवडता छंद असलेल्या आपल्यासारख्या देशात या आनंद सुब्रमण्यमच्या नियुक्तीचा कोणताच रेकॉर्ड NSEच्या HR टीमकडे नाही आहे। त्याला मिळणारा पगार आधी 1,68,00,000 होता, त्यावरून तो 4,21,00,000 गेलाय। आपला हा व्हिडिओ पाहणाऱ्या एकाचं तरी उत्पन्न ह्यांच्या जवळपास जात आहे का? सांगा आम्हाला कमेंटमधून। या गड्याला गेल्या शुक्रवारी 25 फेब्रुवारीला चेन्नईतून CBI अटक केली आहे। बरं, इतक्या विषम प्रमाणात सत्ता भोगणाऱ्या या माणसाला NSEच्या ऑफिसात आठवड्यातले 4 दिवसही यायची सक्ती नव्हती। ही अशी प्रकरणं घडू नयेत, कोणता एकटाच माणूस आपल्या लहरीनुसार कंपनी चालवू नये म्हणून चीफ रेग्युलेटरी ऑफिसर नेमलेले असतात। या चीफ रेग्युलेटरी ऑफिसरला तिथल्या लेखापरीक्षणवाल्यांनी या सगळ्या गोष्टी संशयास्पद असल्याचं लक्षात आणून दिलं, तरी ऑफिसरनं त्याची दखल घ्यायच्या ऐवजी या निरीक्षणांकडे चक्क दुर्लक्ष केलं असं सेबीच्या तपास अहवालात म्हटलंय। दुसरीकडे सेक्रेटरीनं महत्त्वाच्या बैठकींच्या नोंदीच ठेवलेल्या नाही आहेत। अशाही चुका झाल्या तर प्रकरण जातं बोर्ड ऑफ डायरेक्टर्सकडे। पण हे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स एवढी वर्ष झोपली होती का?
असा प्रश्न पडतोय. हे प्रकरण म्हणूनच सुरुवातीला म्हटलं तसं कॉर्पोरेट गव्हर्नन्सच्या अपयशाचं आहे. एवढं सगळं झाल्यावर मग लेखापरीक्षण करण्यासाठी EY या कंपनीला सांगण्यात आलं. त्यांच्या निरीक्षणात त्यांनी स्पष्ट म्हटलंय की या चित्राबाईंच्या जबाबातला योगी दुसरा तिसरा कोणी नसून आनंद सुब्रमण्यम हाच होता. तोच या बाईंना मेल करून मार्गदर्शन करत होता असं या अहवालात म्हटलंय. बरं, तुम्हाला तो मेल ID जाणून घ्यायचा असेल तर तोही भन्नाटच आहे. तुमच्या स्क्रीनवर दिसतोय ना तोच हा मेल ID, rigyajursama@outlook.com. म्हणजे या गळ्यानं आपलं थोटांड खरं वाटावं, आध्यात्मिक वाटावं म्हणून 3 वेदांचं नाव एकत्र करून मेल ID बनवला होता. आता या कथेचं पुढे जे व्हायचं ते यथावकाश होईल. तपास यंत्रणा आता पुढचा तपास करतील, अटका होतील, कारवाई होईल अशी आपण किमान आशा तरी करूच. असे घोटाळे घडत असतात तेव्हा आपल्या यंत्रणा कमी पडतात हे वारंवार सिद्ध झालंय. अशा लोकांना शिक्षा व्हायला नको का असा सवाल मनात येत असेल तर ते बरोबरच आहे. पण त्याही पुढे जाऊन देशाला 5 trillion इकॉनॉमी बनवण्याची स्वप्न पाहताना त्यासाठी जी संस्थात्मक उभारणी लागते, त्या संस्थांना जे बळ लागतं, त्या बळाला मर्यादा लागतात, त्याच्या वापराला न्यायबुद्धी लागते, ते देण्याची आपली तयारी आहे का हा मोठा सवाल आहे. आपल्यासाठी ही कॉपी लिहिली होती आमचे सहकारी मयूर गिरे ह्यांनी. आपल्याला ही स्टोरी आवडली असेल तर एक लाईक जरूर करा. पुन्हा भेट होईलच अशी आशा करते. आज रजा घेते, तोपर्यंत पाहत रहा ॲग्रोवन डिजिटल. ताज्या अपडेट्ससाठी भेट द्या ॲग्रोवन.com वर.